नमस्कार मंडळी, मी सूरज करटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेले काही दिवस तुम्ही नवरदेव बीएससी आग्रे या चित्रपटाची काही सोशल मीडियावरची चर्चा होते किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तो रॅप ऐकताय, तो जो रॅपर आहे रॉक्सन तो आता माझ्या सोबत आहे, तुझी बरीच चर्चा झाली, चर्चा होते आणि पुढे होईलही, ते चर्चेत राहणं तुझ्या आयुष्याला तुझ्या पाचवीला पोचले असं तुला वाटतं का? कलाकाराच्या आयुष्यात चर्चेत राहणंच पाहिजे, कारण चर्चेत नसल्यावरती कलाकार मागे लोटला जातो आणि चर्चेत चांगल्या गोष्टी आधी जातो. काही कळेस कान पण करतात आमच्याकडनं होतात कान. रॅपर म्हणलं की खरं बोलल्यावरती लोकांना टोचतं आणि काही लोकांना आवडत नाही, तर ते होतं. आता तू कानडचा विषय काढलास म्हणून विचारतो, अजित पवारांनी सुद्धा त्याच्यावरती भाष्य करणं इतकं तुझ्याकडून तो कान घडला की तू तुझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार घेऊन तू बोललास म्हणून तुझे काय घडलं असेल, त्याच्यावरती ज्या पद्धतीने एकंदरीत या रॅपर इंडस्ट्रीला, मराठी रॅपर इंडस्ट्रीला चालना मिळाली किंवा एक प्रसिद्धी मिळाली तुझ्या मार्फत का असे ना, सो ती आज तू आठवताना किंवा तुझे काही रॅपर मंडळी आहे ते इंडस्ट्रीतले भेटतात तुला काय असते साधारण त्यांची प्रतिक्रिया? इतर पॉलिटिकल बोलायलाच नको. रॅपर इंडस्ट्री मध्ये मी एकटच नाही, बरेच आर्टिस्ट आहेत माझ्यासोबत. तर माझा बीट प्रोड्युसर खाकी जो खूप पॉवरफुल काम करतो अंडरग्राऊंड रॅप आणि आता मेन स्ट्रीमला आलाय असले राम चरण सारखे डिरेक्टर आमच्या आर्टला जास्त प्रोत्साहन देतात आणि रिस्पेक्ट जो आहे आणि लोकांच्या नजरेत रिस्पेक्ट आहे. एखाद्या अवॉर्ड पेक्षा लोकांच्या नजरेत आपण किती रिस्पेक्ट कमवली हे खरं तर महत्वाचं आहे आणि तोच आपल्यासाठी आवड आहे मोठा. निश्चितच, पण एकंदरीत रॅपर्सना अभिव्यक्ती स्वातंत्र्याला थोडस कात्री बसते असं तुला वाटतंय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जरी कात्री बसली तर हिपहॉप एक असा असा जॉनर आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणजे खरं लिहिलं तर आम्ही कधी थांबणारच नाही. पहिली गोष्ट ते लिहित राहणार, मग कुठे जरी मोठा नेता आला किंवा कुणी जरी असेल. एक माझ्या अपकमिंग गाण्यात लिहिलंय नाही माझ्या छातीवरती गोळी घ्यायला तयार आहे मी वगैरे, तर ते अपकमिंग रॅप आहे माझा, तर तो आत्ता नाही बोलत. पण आम्ही लिहित राहणार सत्य जेवढं लिहिता माझ्या पेनातून निघते तेवढं आम्ही करत राहणार आणि होल कम्युनिटी, फक्त मीच नाही होल कम्युनिटी. निश्चित, पण एकंदरीत आता जर बघितलं आपण मराठीमध्ये तरी अजूनही युथ पिढी जी आहे, युवा पिढी आहे, ती रॅपरकडे रॅप किंवा या एकंदरीत म्युझिक जी इंडस्ट्री त्याकडे आकर्षित आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं जातंय मराठीमध्ये. परंतु आज जी आपल्या आधीची जी पिढी आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी तुझा काय प्रयत्न आहे? ते ऑलरेडी आकर्षित आहेत आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी कामच मोठ्या स्केलवरती व्हिडिओ येणं, चांगलं कंटेंट बाहेर काढणं एवढंच एक साधन आहे. बाकी आणखीन त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगळं काहीतरी करायची लाल पिवळी केस करणं वगैरे ते तर मला नाही करता येणार, कारण मला माझं रॉ कंटेंट गावात गावातले शब्द हे तर मला ते मी वेगळं लिहता येत नाही. मांजला मजला तुझला आहे ते मला लिहिता येत नाही. मी जे लिरिक्स लिहितो ते मातीतले रोजच्या भाषेतले लिरिक्स लिहितो, तर त्यांना आकर्षित करण्यासाठी ती भाषा तेच मला तर वाटतं की आपण तेच तेच एक साधन आहे माझ्याकडे, माझा पेन आणि माझा आर्ट त्यांना आकर्षित करण्यासाठी. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलूया, आता तू मंचावरती सुद्धा म्हणत होतास की तुझं हे बाळ आहे किंवा तुझं हे लेकरू आहे त्याच्यामध्ये तू तुझं सुद्धा आयुष्य मांडलेलं आहेस, रादर तू शेतकरी आहेस असं सुद्धा इथे म्हणाला असतो. तो शेतकरी ते रॅपर हा मधला काळ कसा होता आणि तो कसा काय प्रवास झाला? तो प्रवास लय मोठ्या त्यासाठी वेगळा इंटरव्ह्यू थोडक्यात तू म्हणू शकतो. थोडक्यात म्हणजे आमच्या गावात जमीन आहे थोडीफार, त्यात ऊस वगैरे लावतो आणि तेच एक फादर शेतकरी आहेत माझे आणि त्याच्यामुळे हे गाणं लिहिण्यासाठी मला जास्त अवघड नाही गेलं, कारण मी मगाशी बोललो त्याप्रमाणे माझं आयुष्य लिहिले ते माझं पोरग आहे माझं लेकरू आहे, तर जर्नी मोठी त्यासाठी वेगळा इंटरव्ह्यू करायला लागला ऑब्विसली. तर तेच, पण युट्यूब वरती किंवा इन्स्टा ह्या ज्या सोशल मीडियावरती रॅप करणं आणि एखाद्या सिनेमासाठी रॅप करणं याच्यामध्ये कशी तफावत जाणवते तुला? काहीच तफावत जाणवत नाही, ऍक्च्युली काहीच जाणवत नाही, कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे माझ्या पेनला लगाम कोण लावू शकत नाही. एक्सप्लिसिट मला बोलायचं नव्हतं, शिवीगाळ करायची नव्हती, जसे की माझे पहिले रॅप आहेत, कारण ते मग सेन्सरला प्रॉब्लेम आला असतो. पण हा जर ओटीटी वरती असताना तर त्या शिया पण असल्या असत्या हे मी नक्की सांगतो. पण उदरनिर्वाहाचं थोडंसं बोलूयात, जे रॅपर्स मंडळी आहेत ते सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून किंवा काही शोज वगैरे तिथून उदरनिर्वाह होत असे, आता नवरदेवाच्या निमित्ताने तुला सिनेमामध्ये रॅप करण्याचे तिथून उदरनिर्वाह होत असे, पण एक स्त्रोत काय आहे रॅपरचा उदरनिर्वाह होण्याचा सागर? माझा उदरनिर्वाहाचा स्रोत फक्त रॅप आहे, खूप पैसा मिळतो त्यांना. माध्यम माध्यम स्पॉटीफाय ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म त्यांनी लय पैसे दिले मला, तर काही सीन नाही, तर उदरनिर्वाहाचा साधन मजबूत आहे. एखादं दमदार रात्र इतर सादर केलं जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी दोन वेळे ऐकवशील काय? उन्हा त्याला थंडी वाड्यात मातीमध्ये खपतो, अर्ध्या रात्री मोटर चालू करायची जीव जातो आमचा, एमआरपी वर मॉल मध्ये शॉपिंग करता राहू आणि 10 रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा.
असंच लिहित राहा आणि असंच लोकांना मार्गदर्शन आणि हे प्रबोधन घडवत राहा. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.